पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ म्हटलं की विद्यमान आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यामध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये जोराची लढत पाहायला मिळते. दोघांनी देखील आमदारकीला एकमेकांचा पराभव केला आहे. या दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील तेवढेच कट्टर. पण आता मात्र या कार्यकर्त्यांमध्ये वेगळे सूर घुमू लागलेत. आमदार विनय कोरे हे पाटील मुश्रीफ यांच्यासोबत गोकुळच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुती सांभाळत म्हटलं तर सत्यजित पाटलांना देखील याच गटासोबत राहावं लागेल. म्हणजेच कोरे गट आणि सरुडकर गटाला गोकुळमध्ये निवडणुकीत सोबत काम करावं लागणार आहे. आणि याच गोष्टीमुळे सरुडकर गटाचे कार्यकर्ते थोडे नाराज दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या या नाराजीवर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे थेट मंत्री मुश्रीफ यांनी सरुडकरांच्या कार्यकर्त्यांना समजावत शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान महाविकास आघाडीनेच केला आहे असं म्हटलं आहे. पुढे मंत्री मुश्रीफ म्हणाले, 1.25 वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलांमध्ये माजी आमदार सत्यजित पाटील यांचे प्रमुख सहकारी हंबीरराव पाटील भेडसगावकर यांची जिल्हा परिषदेत बांधकाम व आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी निवड करून महाविकास आघाडीने त्यांचा सन्मान केला आहे. शिवसैनिकांनी गैरसमज करून घेत कोणाच्या तरी चिथावणीला बळी पडू नये, तसेच माजी आमदार सत्यजित पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचे गैरसमज दूर केले जातील. पुढे ते म्हणाले, शिवसैनिकांना माझा सवाल आहे की गोकुळ दूध संघातील सत्तारूढ आघाडीला भाजपने जाहीर पाठिंबा दिला असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांवर भाजप टीका करत असून शासनाला अस्थिर करत आहेत. त्यांच्यासोबत आपण कसे बसणार? जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपचे अध्यक्ष हे जनसुराज्य पक्षाचे उपाध्यक्ष झाले. त्यावेळी शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेने विनाअट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी हे प्रश्न विचारले जाणे आवश्यक होते. कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम दूध उत्पादकांच्या हितासाठी आता महाविकास आघाडी स्थापन केली आहे. या संदर्भातील सर्वांचे गैरसमज दूर केले जाणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. सर्दी खोकल्यापासून कॅन्सर सह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणार विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, नामांकित पुरस्काराने सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार, साइड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणार मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर, वेबसाईट मातोश्री होमिओपॅथी .com.